नमस्कार, मी मोहित शिंदे। जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी। अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 128व्या स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे। अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला 128 वर्षे पूर्ण होत आहेत। त्यानिमित्त काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अभय छाजेड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। यासाठी या कार्यक्रमात 125 वृक्षांचे रोपण, 125 झोपडपट्टी भागात आरोग्य शिबिरे, स्वातंत्र्य सैनिक आणि ज्येष्ठांचा सन्मान आदी उपक्रम राबवले जाणार आहेत। काँग्रेसच्या 128 वर्षांची आत्तापर्यंतची स्थापना इतिहासाच्या समग्र इतिहासाचे चित्र प्रदर्शन आयोजित करण्यामागे मुख्य हेतू असा आहे की काँग्रेसने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेला महाप्रवास आणि महात्मा गांधींनी 1930 सालापासून अहिंसात्मक सत्याग्रही मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दिलेला लढा या गोष्टीला नव्या पिढी कळाव्यात। याचबरोबर पुण्यातून स्वातंत्र्य सैनिक ज्यांनी हाल अपेष्टा सोसल्या त्या सर्वांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे झालेले हाल आणि लढ्याचे दर्शन युवा पिढीला व्हावे म्हणून विविध उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती पुणे शहर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अभय छाजेड यांनी दिली। बाराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात 9 जानेवारी 2014 पासून होणार आहे। यंदा पीफमध्ये प्रेक्षकांना 72 मैल एक प्रवास, नारबाची वाडी या प्रदर्शित झालेल्या चित्रपटांबरोबरच टपाल आणि आस्तू सारखेच प्रदर्शित न झालेले चित्रपटही पाहण्याची संधी मिळणार आहे। या महोत्सवादरम्यान 200 हून अधिक चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे। यामध्ये 35 मराठी चित्रपटांमधून 7 मराठी चित्रपटांची निवड केल्याचे महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉक्टर जब्बार पटेल यांनी सांगितले। चित्रपट महोत्सवाच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश झालेल्या चित्रपटांमध्ये जर्मनीचा द विकेंड, चीन आणि जपानचा टच ऑफ सीन, जर्मनी आणि बेल्जियमचा मिस्टर मॉर्गन लास्ट लव, इटलीचा फॉरेन बॉडीज आदी चित्रपटांचा समावेश आहे। या महोत्सवात ग्लोबल सिनेमा, स्पॉटलाइट ऑन कंट्रीज, रेट्रोस्पेक्टिव, ट्रिब्यूट, जेम्स फ्रॉम NFI, लिजेंड वी रिमेंबर या विभागात चित्रपट दाखवण्यात येणार आहेत। त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, दिग्दर्शक, पटकथा, छायाचित्रण, अभिनय अशा विभागात पुरस्कार देण्यात येणार आहेत। त्याचबरोबर विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान, मराठी चित्रपटांवरील परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवासाठी ऑनलाईन बरोबरच प्रत्यक्ष नावनोंदणी सुरू झाली आहे। सिटी प्राईड कोथरूड हे मुख्य सेंटर असून या दरम्यान ई स्क्वेअर, सिटी प्राईड सातारा रोड, कोथरूड, सिंहगड रस्ता आणि डेक्कन आयनॉक्स, राष्ट्रीय फिल्म संग्रहालय अशा 7 ठिकाणी 11 स्क्रीन्सवर हे चित्रपट दाखवले जातील असेही त्यांनी सांगितले। माहेर सोडून सासरी आले, इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता। समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। पुण्यातील कट्टे म्हणजे एक विलक्षण चालती बोलती शाळाच आहे असे मत प्रसिद्ध निवेदक आणि मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केलं। केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उत्कर्ष नागरी विकास संस्थेच्या वतीने सिम्बॉसिस संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शांब मुजुमदार यांच्या हस्ते सुधीर गाडगीळ यांना साहेब पुरस्कार प्रदान करण्यात आला। 11,000 रुपये रोख, मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। पुरस्कार वितरणानंतर घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये गाडगीळ यांनी शब्दांची चौफेर फटकेबाजी करत जीवनातील अनेक गमतीदार किस्से सांगितले। महापौर चंचला कोद्रे, संस्थेचे अध्यक्ष सुरेश बांदल, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष निलेश निकम, माजी नगरसेवक डॉक्टर सतीश देसाई यावेळी उपस्थित होते। गाडगीळ यांचे मित्र सतीश देसाई, प्रमोद रानडे, अजय घोंगडे आणि मिलिंद कुलकर्णी यांनी गाडगीळांची मुलाखत घेतली। मुलाखतीमध्ये गाडगीळ यांनी अस्सल पुणेरी चिमटे काढत शब्दांच्या कोट्या करत दिलखुलास गप्पा मारल्या। मुलाखतीतील प्रश्नांना उत्तरे देताना पुणेरी कट्ट्यावरील आपले प्रेम त्यांनी व्यक्त केले।
सर्वसामान्य पुणेकर, अभिनेते, गायक, राजकारणातील दिग्गजांशी कट्ट्यावर झालेल्या भेटीत अस्सल पुणेरी चिमटे शब्दांच्या कोट्या म्हणजे काय हे कळाले. कट्ट्यामुळे शहराची नेमकी न समजायची, कितीही मोठे झालो तरी जमिनीवर राहण्याची शिकवण येथेच मिळाली असे सांगून ते म्हणाले, एकाच वेळी तीन लोक मुलाखत घेत आहेत याची भीती वाटत नाही का? या प्रश्नाला उत्तर देताना माझा माझ्यावर आणि तुमच्यावर विश्वास असल्याने भीती वाटत नाही असे रंगतदार उत्तर त्यांनी दिले. सूत्रसंचालन आणि मुलाखतकार म्हणून काम करताना चित्रपटाच्या ऑफर्स आल्या होत्या का? या प्रश्नाचे उत्तर देताना गाडगीळ म्हणाले, सिनेमासाठी अनेकदा विचारणा झाली परंतु सिनेमामध्ये दुसऱ्याने लिहिलेली वाक्य बोलावी लागतात. सूत्रसंचालन करताना किंवा मुलाखत घेताना आपली स्वतःची उत्स्फूर्त वाक्य बोलायची असतात, त्यामुळे हिरो वगैरे होण्यासाठी चित्रपट क्षेत्रात गेलो नाही असेही त्यांनी सांगितले. चुकीच्या कृषीमूल्य धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत अशी टीका आमदार पाशा पटेल यांनी केली. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापामध्ये पाशा पटेल बोलत होते. अध्यक्ष संतोष कुलकर्णी, सरचिटणीस राजेंद्र पाटील यावेळी उपस्थित होते. पाशा पटेल म्हणाले, शेतीमालाचे भाव निश्चित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या धोरणांमध्ये अनेक चुका असून त्यामुळेच शेतकऱ्यांचे वाटोळे झाले आहे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. ऊस शेतकऱ्यांची संघटना मजबूत असल्यामुळे त्यांना भाव मिळतो, परंतु कांद्याचा शेतकरी मात्र रडत बसतो. कांदा आणि ऊसासह सर्वच पिकांचा बाजारभाव निश्चित केल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. कृषीमूल्य धोरण तयार करताना जमिनीचा घसारा, शेतकऱ्याचे शारीरिक कष्ट, जमिनीचा खंड यांचा विचार केला पाहिजे असे सांगून शेतकरी संघटनांबद्दल पटेल म्हणाले, शेतकरी नेत्यांनी आपल्या या स्वार्थासाठी संघटना स्थापन केल्या, परंतु एकमेकांवर कुरघोडी करण्यामध्ये शेतकऱ्यांचेच नुकसान होत असल्याचे त्यांनी लक्षात घ्यावे असेही त्यांनी नमूद केले. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. नेत्यांच्या प्रतिमांमध्ये राजकारण अडकत चालले आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी केलं. द युनिक अकॅडमीच्या वतीने आयोजित विधानसभा निवडणुकांचा अन्वयार्थ या विषयावर पळशीकर बोलत होते. पळशीकर म्हणाले, आजचे राजकारण हे त्यांच्या प्रतिमावती फिरत आहे. राजकारणामध्ये मुद्दे महत्वाचे आहेत, मात्र त्यांना फाटाफोडत देशातील प्रमुख पक्ष त्यांच्या नेत्यांच्या प्रतिमा तयार करून राजकारण करत आहेत. देशामध्ये मध्यंतरी मुद्दे महत्वाचे वाटत होते, पण राजकारणाने नाट्यात्मक रूप घेऊन ते प्रतिमांकडे वळवले असे मत व्यक्त करून पळशीकर म्हणाले, प्रतिमा निर्मितीची प्रक्रिया माध्यमांनी तयार केली आहे, कारण यामध्ये त्यांचे आर्थिक फायदे असतात. अलीकडच्या निवडणुकांवरती माध्यमांचा प्रभाव मोठा आहे. चार राज्यांच्या निवडणुकांचा लोकसभेच्या निवडणुकांवर प्रभाव पडेल असे वाटत नाही, कारण देशामध्ये भाजप आणि काँग्रेस हे पक्ष एकमेकांच्या समोर खूपच कमी राज्यांमध्ये येतात. चार राज्यातील निवडणुकांमधून देशामध्ये काँग्रेस विरोधी लाट आहे असे समजते. निवडणुकांमध्ये मोदींची लाट नव्हती, तर ती शासन व्यवहारातील कौशल्याचा परिणाम आहे. काँग्रेसची वाट लागली, कारण निवडणुका या दोन पातळीवर लढल्या जातात. त्यामध्ये राष्ट्रीय नेत्यांची प्रतिमा आणि स्थानिक कार्यकर्ते, पक्षाची संघटना बांधणी, उमेदवारांची निवड यामध्ये काँग्रेसची पिछेहाट झाली असे वाटते असेही त्यांनी सांगितले. देशामध्ये तिसरा पर्याय सत्तेवर येऊ शकतो हे आम आदमी पार्टीने दाखवून दिले आहे. आता अनेक छोटे मोठे पक्ष तिसऱ्या पर्यायासाठी मैदानात उतरतील. तिसरी शक्ती आल्यास त्याचा फटका काँग्रेसला बसेल. काँग्रेस पक्षाचा जनाधार कमी होतो आहे, त्यामुळे हा पक्ष कोणाचाच राहणार नाही असे मतही त्यांनी व्यक्त केले. जादूटोना विरोधी कायद्याचा प्रचार सुरू करण्यात आला असल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात जादूटोना विरोधी कायदा पारित करण्यात आला. या कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी अधिकाऱ्यांना कायद्याची प्रत, सुधारणा प्रत, चित्रमय पुस्तिकेच्या माध्यमातून माहिती देण्याची मोहीम राबवण्यात येत आहे अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली. याप्रसंगी मनीषा महाजन, श्रीपाद ललवानी, अरविंद पाखले आदी उपस्थित होते. अनिसचे कार्याध्यक्ष पाटील म्हणाले,
कायद्याच्या प्रचारासाठी मार्गदर्शिका, चित्रमय पुस्तिका, कायद्याचे कॅलेंडर आदि प्रचार साहित्य तयार करण्यात येत आहे. तसेच प्रशिक्षकांचे प्रशिक्षण सर्व जिल्हानिहाय आयोजित केले जाणार आहे. परंतु त्याआधी समितीच्या वतीने जादूटोनाविरोधी कायदा स्वागत आणि अंमलबजावणी ही राज्यस्तरीय परिषद मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री, गृहमंत्री आणि संसदीय कामकाज मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात येणार आहे. गृह खात्यातर्फे काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार दक्षता अधिकारी नेमण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांना पाठवण्यात आले आहेत. दक्षता अधिकाऱ्याच्या नेमणुकीचा पाठपुरावा आणि प्रशिक्षण वेळेत करण्यासाठी समिती प्रयत्न करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. अनिसतर्फे मुख्यमंत्र्यांच्या नावे आभार आणि अभिनंदनाचे निवेदन जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या ठिकाणी पोलीस निरीक्षकांना वर्षअखेरपर्यंत दिले जाणार आहे असेही त्यांनी सांगितले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, आईटी एंड मैकेनिकल. एमए कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, आईटी एंड मैकेनिकल, डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. एमबीए फाइनेंस, एचआर एंड मार्केटिंग. बीसीए, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D-Farm, B-Farm और M-Farm भी. Siddhant International School CBSE from Nursery to 5th Standard, Siddhant College. Transport एवं Postal Facility, 22 एकड़ का विशाल Campus. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. महापौर चंचला कोद्रे यांच्या हस्ते महिला गटातील कुस्ती लावून महापौर चषक राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. मॅटवरील ही पहिलीच महापौर चषक कुस्ती स्पर्धा ठरली. महापौर चंचला कोद्रे यांच्या हस्ते शिवाजी आखाड्यात या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. तब्बल 5 गटात विजेतेपद मिळवत कोल्हापूरच्या महिलांनी महापौर चषक राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेवर आपली मोहर उमटवली. या महिलांनी कोल्हापूरचा कुस्तीचा लौकिक तर जपलाच, शिवाय प्रेक्षणीय कुस्त्या करून शौकीनांची दादही मिळवली. कुस्तीच्या वेगवेगळ्या 5 गटात स्वाती शिंदे, नंदिनी साळके, उषा पावडरकर, माधुरी गराळ आणि रेशमा माने करवीर या कन्यांनी विजेतेपदाचा मान मिळवला. जनतेच्या जगण्याच्या हक्काबद्दल संघर्ष उभारण्यासाठी दिनांक 28 डिसेंबर रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे असे आम आदमी पार्टीचे सुभाष वारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जनतेच्या जगण्याच्या हक्काबद्दल संघर्ष उभारण्यासाठी राज्यातील अनेक पुरोगामी सामाजिक संघटना, संघटित आणि असंघटित कामगार संघटना, महिला संघटना, तरुण आणि विद्यार्थी संघटना, डावे पुरोगामी पक्ष यांनी एकत्र येऊन जगण्याच्या हक्काचं आंदोलन स्थापन केलं आहे. या संघटनेच्या वतीने शनिवार दिनांक 28 डिसेंबर रोजी मोर्चाचे आयोजन केल्याची माहिती आम आदमी पार्टीचे सुभाष वारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. महात्मा फुले मंडई ते पुणे महापालिका असे मोर्चाचे शनिवारी सायंकाळी 4 वाजता आयोजन केले आहे. यावेळी शिक्षण, आरोग्य, अन्न सुरक्षा, पाणी, स्वच्छता, सार्वजनिक वाहतूक, रेशन, दर्जेदार शिक्षण, बस भाडे 2 रुपये ते 10 रुपये ठेवा, असंघटित क्षेत्रातील वृद्धांना प्रत्येकी किमान 2000 दरमहा पेन्शन द्या, अशा या विविध मागण्या जगण्याच्या हक्काचे आंदोलनाच्या वतीने करण्यात येणार आहेत. या मोर्चाचे ज्येष्ठ नेते भाई वैद्य मार्गदर्शन करणार आहेत असेही त्यांनी सांगितले. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःच घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची.
आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.